कोरोना के रोकथाम के लिए आपत्ति व्यवस्थापन मदद पुनर्वसन विभाग की ओर से 90 करोड़ रुपयों का निधि दिया गया। साथ ही जिले के कलेक्टर को जो निधि दिया गया है, इसमें 1147 कैंप शुरू किए गए हैं। ऐसी जानकारी मदद व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार इन्होंने दी है। कोरोना के रोकथाम के लिए राज्य सरकार की ओर से कई उपाय योजना की जा रही है, जिसमें आपत्ति व्यवस्थापन मदद व पुनर्वसन विभाग की ओर से पूरी तरह की मदद की जा रही है। लॉकडाउन के चलते कोई भी भूखा ना रहे, इसलिए भी निधि दिया गया है। साथ ही आरोग्य सेवा, मास्क हो, पुलिस विभाग हो, इन सभी की जरूरतों के लिए यह निधि खर्च किया जाएगा। लॉकडाउनच्या संदर्भामध्ये आता आपण जे 15 तारखेपर्यंतची मुदत आहे, पण नागपूर असेल किंवा ठाणे आहे, पुणे आहे, मुंबई आहे, विशेष करून या भागामध्ये रुग्णांची संख्या दिवसांकडे वाढत चालली आहे आणि ते मोठ्या संख्येने वाढत चाललेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला ही शहरं फार आता अत्यंत संवेदनशील झालेली आहे आणि या स्थितीमध्ये त्या ठिकाणी लॉकडाऊन कमी करणं हे मात्र उचित होणारच नाही, उलट त्यामध्ये पुन्हा काही कडक धोरण स्वीकारावं लागेल, त्याच्यासाठी जनतेने तयार राहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। परंतु ज्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह एकही रुग्ण नाही अशा जिल्ह्यामध्ये मात्र काय शिथिल करता येईल का, याचा निर्णय सुद्धा राज्य मंत्रिमंडळ आणि त्याबरोबर केंद्र सरकारने जे नियुक्त केलेली जी समिती आहे त्या समितीबरोबर चर्चा करून या निर्णयाला निश्चितपणे शिथिलता मिळण्यासाठी चर्चा होईल असं मला वाटतं। म्हणजे ज्या शहरांमध्ये मोठ्या रुग्णांची संख्या वाढत आहे त्या शहरामध्ये मात्र लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता नक्कीच त्यावर चर्चा होईल। नाही, नक्कीच मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास 90 कोटी रुपये आम्ही या कोरोना प्रादुर्भावाच्या रोखण्यासाठी दिलेले आणि यामध्ये आमच्या विभागाकडून जे कलेक्टरांना पैसे दिले त्याच्यामध्ये 1147 कॅम्प आता सुरू झालेले आहे। एकूण राज्यामध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून, एरिकेशनच्या काही माध्यमातून, त्यांचे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून असे जवळपास आत्ताच्या घटकेला 57,643 कॅम्प सुरू आहे आणि यामध्ये 4,54,142 मायग्रेट जे लेबर आहेत त्यांना त्या ठिकाणी ठेवल्या गेल्या, त्यांची व्यवस्था केली गेलेली आहे। याही व्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सांगून जी लोक त्यांच्याकडे धान्य मिळालं नसेल, त्यांना राशन कार्ड नसेल किंवा त्यांना कुठलाही निराश्रित आहेत, अपंग आहे, असे कोणीही उपाशी राहणार नाही यासाठी सुद्धा आपण आमच्या विभागाने कमिशनरच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना पैसे दिले आहेत। नागपूर विभागाला 10 कोटी रुपये दिलेत, अमरावती विभागाला 10 कोटी रुपये दिलेत, औरंगाबाद विभागाला 10 कोटी रुपये दिलेले आहेत, कोकण विभागाला 20 कोटी, पुण्याला 20 कोटी दिलेत आणि मुंबईला सुद्धा 20 कोटी रुपये, अशा पद्धतीने 30 कोटी रुपये अशा पद्धतीने ह्या सगळ्या पैशांचं वाटप निश्चित त्या कामासाठी विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य सुविधा पाहिजे असतील, मास्क पाहिजे असतील, सॅनिटायझर पाहिजे असेल, पोलिसांचं काही मदत हवी असेल, सुरक्षा बलांना मदत हवी असेल, तुम्हाला नवीन व्हेंटिलेटरची आवश्यकता असेल, या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी या निधीचा उपयोग करावा असे गाईडलाईन्स दिलेले आहेत।